गोपाष्टमी म्हणजे एक सुवर्ण तिथी आणि या तिथीचं औचित्य साधून गोमातेचं पूजन करण्यात आलंय. आजकाल आपली तरुण पिढी अनेक डे साजरा करते, पण आपणही त्यांच्यात सामील होऊन साजरा करण्यासाठी हातभार लावतो आणि लावायलाच हवा, कारण आनंद साजरा करणं हा मानवी स्वभाव आहे आणि कुठलाही आनंदात आपण सहभागी असायलाच हवं. आज मी आपल्या लोप पावत असलेल्या तिथीबद्दल आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या तरुणाईपर्यंत जर अशी माहिती आपण पुरवली नाही तर दोषी ते नाही तर आपण आहोत. सध्या बेरोजगारीवर अनेक जण चर्चा करताना दिसतात, त्याची दूषणे जमेल त्याच्या माथी मारून स्वतःला अतिशय हुशार समजून नाहक चर्चेत आपला अमूल्य वेळ वाया घालवतात. तुम्हाला वाटेल शीर्षक दिल्यानंतर मी माझ्या लेखनाचं उद्दिष्ट विसरले की काय, प्रश्न साहजिक आहे पण मी उद्दिष्ट विसरलेली नाहीये. आज गोपाष्टमी एक सुवर्ण तिथी. आज कृष्णानं वयाच्या 6व्या वर्षी हट्टानं गायी चरायला नेण्याची परवानगी आपल्या वडिलांकडून म्हणजेच नंदराजाकडून मिळवली आणि गोपालन सुरू केलं. तेवढी महान तिथी आहे ही. स्वतः आपला रोजगार किंवा कर्मरत राहण्याची ही तीव्र इच्छा आणि त्यासाठी आजन्म स्वीकारलेलं व्रत अशा उच्च धरोहर असलेल्या राष्ट्रामध्ये भौतिक सुखाच्या मागे लागून आपलं स्वकर्म करण्यातही आळशीपणा करणारी माणसं बेरोजगारीबद्दल बोलत राहतात. दुसरी एक अत्यंत महत्वाची गोष्ट सुद्धा माझ्या कृष्णानं शिकवली आणि ती म्हणजे सेवा. आपल्यातला अहंकार मारायचा असेल तर सेवा हाच त्यावरील उपाय. स्वतः ईश्वरी रूप असलेल्या श्रीकृष्णानं मानव जन्म घेतल्यावर मानवाला सेवाभाव कळावा, त्याचा रोज उत्पन्न होणारा अहंकार मारण्यासाठी प्रभावी उपाय सेवा हाच सांगितलेला आहे. त्यासाठी स्वतः कृष्ण गोसेवेमध्ये रममाण होता. पण आपला समाज जणू काही सगळं कळतं पण वळत नाही ह्याच भूमिकेमध्ये असतो. आपण आत्मनिर्भर होण्यासाठी स्वतः तसंच कुटुंबातील प्रत्येकानं आजची तिथी पर्वणी मानून एक पाऊल पुढे टाकण्याची सुरुवात निश्चित करायला हवी. आजची ही महान तिथी आपण स्वतः सुधारण्याची एक तिथी म्हणून साजरी करणं गरजेचं आहे, असं आवाहन अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सतीश नागनाथ सिरसिला यांनी केलंय.